मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं VOVinner या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. महाटीईटी 2024ची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे आणि दिनांक 9/9/2024 पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. दिनांक 30/9/2024 पर्यंत आपण आपला अर्ज भरू शकणार आहोत. 10/11/2024ला ही परीक्षा होणार आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे की या परीक्षेसाठी आता कोणती पुस्तकं आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत जेणेकरून आपल्याला या परीक्षेमध्ये चांगला स्कोअर करता येणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब जी जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे म्हणजे कोणत्या घटकासाठी किती गुण आहेत. हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण पेपर चांगल्या प्रकारे सोडवू शकणार आहोत आणि चांगले गुण मिळवू शकणार आहोत. प्रस्तुत व्हिडिओमध्ये पुस्तकांची यादी देण्यात आलेली आहे जी पुस्तकं उपयुक्त ठरणार आहेत महाटीईटी 2024साठी, सोबतच कोणत्या घटकाला किती गुण देण्यात येणार आहेत हे सुद्धा प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जाणून. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. घेऊया जाणून महाटीईटी 2024च्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा, अभ्यासक्रम व तयारी. सर्वप्रथम पेपर क्रमांक 1 जो आवश्यक आहे इयत्ता 1 ते 5वीसाठी. यामधील घटक 1 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. या घटकासाठी सर्वप्रथम आपल्याला जे DEDचं पाठ्यपुस्तक होतं त्याचा अभ्यास करा. त्यानंतर डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे, के सागर पब्लिकेशन, पुणे. यामध्ये वेगवेगळ्या उपपत्ती, मानसशास्त्रज्ञांची नावे, बालकाच्या विकासाचे टप्पे, सोबतच बुद्ध्यांकावर आधारित प्रश्न येत असतात. 30 गुणांसाठी असणारा हा घटक जरा टफ असतो म्हणून याची जरा चांगली तयारी करा. त्यानंतर मराठी भाषा 30 गुणांसाठी असतो, हा जरा सोपा घटक असतो. यामध्ये कविता असतात, उतारे असतात, सोबतच मराठी व्याकरणावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न ते टाकू शकतात. मराठी या घटकासाठी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक एक चांगलं उपयुक्त ठरू शकतो. त्यानंतर इंग्रजी व्याकरण, इंग्रजी व्याकरणावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न ते टाकू शकतात. यामध्ये काही पॅरेग्राफ असतात, पार्ट्स ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच, डिग्री, टेन्सेस, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जसे सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड फॉर सबस्टिट्यूट, अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये असतात. फाइंड द एररसुद्धा प्रश्न यामध्ये येतोच. इंग्रजी व्याकरणासाठी आपण के सागर किंवा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक हाताळू शकता. त्यानंतर गणित विषय 30 गुणांसाठी असतो, यासाठी के सागर, सचिन ढवळे, सतीश वसे, नितीन महाले, पंढरीनाथ राणे किंवा सर्वात महत्त्वाचं इयत्ता 4 ते 10वीपर्यंतची पुस्तके आपण जर हाताळली, त्यांचा चांगला अभ्यास केला तर गणित हा घटक आपल्यासाठी अत्यंत सोपा जाणार आहे. त्यानंतर परिसर अभ्यास, या विषयासाठी सुद्धा आपण 4थी किंवा 3री ते 10वीपर्यंतची 12वीपर्यंतची पुस्तके आपण अभ्यासू शकता. यामध्ये परिसर अभ्यास, विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र इत्यादी पाठ्यपुस्तके आपल्याला वाचावी लागणार आहेत. 5 घटकांवर आधारित एकूण 150 गुणांचा हा पेपर असणार आहे आणि 60% गुण आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी लागणार आहेत. त्यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव करणंसुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहे. TET 14 प्रश्नपत्रिका, पेपर 1, 7 आदर्श व मागील 7 प्रश्नपत्रिकांसह डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेट्टी यांच्या पुस्तकाचा संदर्भ आपण घेऊ शकता. TET पेपर 1 व 2 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी संदर्भ, TET पेपर 1 व 2 संपूर्ण मार्गदर्शक के सागर यांचं पुस्तक. परीक्षाभिमुख मुद्देशूर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे संदर्भ आहेत. त्यानंतर वळूया पेपर 2 कडे, यासाठी उपयुक्त संदर्भ पुस्तकं कोणते. तर यामध्ये सुद्धा 1 घटक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांचं पुस्तक छान आहे. के सागर पब्लिकेशन पुणे पुस्तक तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर 2रा घटक मराठी भाषा 30 गुण. के सागर, बाळासाहेब शिंदे किंवा डॉक्टर आशालता कुट्टे किंवा आपल्याकडे जे मराठीचं पुस्तक चांगलं असेल ते पुस्तकसुद्धा तुम्ही अभ्यासू शकता. या ठिकाणीसुद्धा वर दर्शवल्याप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येत असतात. मराठी व्याकरणावर आधारित कोणताही प्रश्न ते टाकू शकतात. सोबतच कवी आणि लेखकांची नावं, पुस्तकांची नावंसुद्धा यामध्ये येत असतात. त्यानंतर इंग्रजी व्याकरण 30 गुणांसाठी असतो. के सागर किंवा बाळासाहेब शिंदे किंवा आपल्याकडे जे इंग्रजीचं चांगलं पुस्तक असेल त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्यानंतर पेपर 2 साठी एक महत्त्वाची बाब, ज्यांची पदवी विज्ञान आहे त्यांना घटक 4 विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागणार आहेत आणि
ज्यांची पदवी कला शाखेतील आहे त्यांना घटक 5 सामाजिक शास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागणार आहेत. गणित व विज्ञान 60 गुणांसाठी असणार आहे. ज्यांचं गणित व विज्ञान या विषयातून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पेपर 2 साठी ज्यांनी विज्ञान व गणित हा विषय निवडला आहे त्यांच्यासाठी गणित व विज्ञानसाठी 60 गुण असणार आहेत. यामध्ये गणितासाठी 30 गुण व विज्ञानसाठी 30 गुण असणार आहेत. गणित या विषयाची तयारी करण्यासाठी के सागर, सचिन ढवळे, सतीश वसे, नितीन महाले किंवा पंढरीनाथ राणे यांचे पुस्तके आपण अभ्यासू शकतो. विज्ञान या विषयासाठी शालेय पाठ्यपुस्तके 5वी ते 10वीपर्यंतची पुस्तके आपल्याला चांगल्या प्रकारे करावी लागणार आहेत. विज्ञान हा विषय 30 गुणांचा असणार आहे. यासाठी मात्र आपल्याला इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके चांगल्या प्रकारे अभ्यासावी लागणार आहेत. ज्यांचा सामाजिक शास्त्र विषय आहे इतिहास व भूगोल 60 गुणांसाठी असणार आहे. इतिहास 30 गुण यामध्ये 5वी ते 12वी शालेय पाठ्यपुस्तके आपल्याला अभ्यासावी लागणार आहेत. भूगोल या विषयासाठी इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतची भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके आपल्याला अभ्यासावासून पर्याय नसणार आहे. त्यानंतर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ यांचं पुस्तकसुद्धा आपण अभ्यासू शकता. TET पेपर 2 साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ. TET 14 प्रश्नपत्रिका पेपर 2, 7 आदर्श व 7 मागील प्रश्नपत्रिकांसह लेखक विनायक घायाळ व विद्या देशपांडे यांचं पुस्तक आपण अभ्यासू शकता. TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी, ह्या बाबी चांगल्या प्रकारे जाणून घ्या आणि आत्मसात करा. बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्या, म्हणजेच शालेय पाठ्यपुस्तके सोबतच एखाद्या विषयाचं स्वतंत्र पुस्तक हे पुस्तके वाचण्यावर भर द्या. मागील TET पेपर 1 व पेपर 2 मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा. मागील प्रश्नपत्रिका आपल्याला mahatet.in या संकेतस्थळावरसुद्धा मिळणार आहेत. TET परीक्षेत 90+ गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा. वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर राहावे, निदान परीक्षेपर्यंत तरी. बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण आपल्याला मिळवता येणार आहेत. परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तकं वाचावीत. इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित या विषयांची 5वी ते 10वीपर्यंतची पुस्तके आपल्याला वाचणे उपयुक्त ठरणार आहे. शक्य असल्यास नोट्स काढा. पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करा. प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करा, कारण बहुतांश विद्यार्थी असे असतात की ज्यांचा पेपर सोडविणे होत नाही. 150 गुणांचा पेपर सोडविण्यासाठी जो दिलेला वेळ असतो तो वेळ अपुरा पडतो. परीक्षेला सकारात्मकतेने TET पास होणारच या आत्मविश्वासाने सामोरे जा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदरची माहिती DED व BED विद्यार्थ्यांना शेअर करा ही विनंती. ज्यांनीसुद्धा वरील माहिती संकलित केलेली आहे त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.